सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडे आणि हिंदुत्ववादी नेत्यांच्याकडून थोर पुरुषांची करण्यात येणारी बदनामी विरोधात पुरोगामी संघटनांनी आंदोलनाची चळवळ सुरू केली आहे। सांगलीमध्ये आज पुरोगामी संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। महात्मा गांधी असतील किंवा देशातले अन्य थोर महापुरुषांच्या बद्दल वारंवार होणारे वादग्रस्त विधान आता थांबवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अन्यथा या पुढच्या काळात माफी मागितल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा पुरोगामी संघटनांच्या वतीने देण्यात आला। ज्येष्ठ पुरोगामी नेते डॉक्टर भरत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातल्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड, BRS व शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्यासह अनेक राजकीय पक्षांचे नेते व विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। बघा, 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस आहे। स्वातंत्र्याच्या काळामध्ये तिरंगा हातात घेऊन माणसा हुतात्मा झाली, बाबू घेऊन असेल, भगतसिंग असेल, कोण असेल, कुठल्या पक्षावर ते अवलंबून नव्हतं, सगळे जे तिरंगा ध्वज हातात घेऊनच हुतात्मा झाले, लोक लढले आणि त्यामुळं तिरंग्याचा सन्मान त्या दिवशी आहे। कोणी आम्हाला भगव्याचा सन्मानाचं शिकवू नये, कारण आम्ही वारकरी आहोत, आम्ही शिवभक्त आहोत, त्यामुळे ते कोणी आम्हाला शिकवायची गरज नाही आहे, त्यावेळेला आम्ही करू ना सन्मान। त्यामुळं आम्ही वारकऱ्यांचा जो आहे शिवप्रभूंचा जो भगवा आहे त्याचं हा ना ह्यानी आत्ता सुरू केलं आहे, आम्ही पिढ्यानपिढ्या ते वागवतो ना, त्याचं आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही। तेव्हा आम्हाला स्वातंत्र्यच खोटं आहे आणि तिरंगा हा राष्ट्रध्वज नावनेल घ्या असं कोण करायला लागलं तर ते आमच्या जनतेला चालणार नाही।